कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. का बोलवलेस आम्हाला तू? ऑफिस मधून पण लवकर आलास रे तू, काय झालं मग कळायला पाहिजे. सांगतो आई. नंदूने आला. नंदूला पण बोलवलंस? तोच असेल, थांबा बघतो मी. ये वेळेत आलास. काय झालंय? बस बरं, ऐका आता मी काय म्हणतो ते. उद्या म्हणजे उद्याचा दिवस आनंदीसाठी खूप महत्वाचा आहे. काय? अरे काय धडधडलं ना माझ्या छातीत. आई घाबरण्यासारखं मी काही बोललोय का? ऐकून घेशील? उद्या आनंदीचा वाढदिवस आहे. काय? हो बाई, हो का? हॅलो. बरं ऐका, आता कसं आहे, तिचा वाढदिवस म्हटल्यानंतर मी तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे. दिवसभर तिला सगळे आता विश करणार, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही कोणीही तिला दिवसभर शुभेच्छा देऊ नका, म्हणजे तिला लक्षात नाही येणार आणि मग संध्याकाळी मी तिला सरप्राईज देणार आहे. काय? तर मी तिला बाहेर घेऊन जाणार आहे. अरे पण राघव, आपण तिचा वाढदिवस आमच्या घरी किंवा गच्चीत साजरा करूया ना. हा बाबा, बाहेर आम्ही दोघे जाणार आहोत, म्हणजे ती आणि मी फक्त. म्हणजे आम्ही नाही, आमच्याशिवाय साजरा करणार तिचा वाढदिवस तू? त्या घरात तिचा पहिला वाढदिवस साजरा होतोय. नाही बाबा, आम्ही असलो पाहिजे त्या वाढदिवसाला. असं नाही, असं नाही रे राघवा. हा दादा, तिला ना छान सरप्राईज देऊया. हो ना, म्हणजे तू आम्हाला सांगतोयस की दिवसभर तिला शुभेच्छा द्यायच्या नाही आणि संध्याकाळी तिचा वाढदिवस साजरा करायला तू तिला बाहेर घेऊन जाणार. पोरीचं औक्षण नको का करायला? हो ना, मला ना तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचंय. ए मी ना गाणं म्हणेन छानच तिच्यासाठी. हा मी काय करेन माहितीये का? उद्या मी तिला माझ्यासाठी चहाच नाही करायला सांगणार, उलट मीच तिच्यासाठी चहा करेन. कस? आई नको, तू नको करूस चहा. हा आणि वाढदिवसाच्या दिवशी तुझं एवढं प्रेम नको तू जाऊ देऊस. हा प्लीज. का? म्हणजे की आपल्याला तिला सरप्राईज द्यायचंय ना बर्थडेच, तर मग तू तिच्यासाठी दिवसभर चहा केलास तर तिला कळेल ना की तिचा वाढदिवस आहे म्हणून तू हे वागतेस. हो की नाही? मग संध्याकाळी करू का चहा वर्षा? नको नको. का? अगं संध्याकाळी केक कापायचा ना आपल्याला. केक कापायचा वर्षा, आपण जाऊया संध्याकाळी केक आणायला. दोघं दोघं कशाला एवढीचा केक? आई अगं त्याच्या बरोबर डेकोरेशनच सामान पण आणू ना आम्ही. हा जरा पिशव्या वगैरे खूप असतील ना, मग दोघं गेलो तो बरं पडेल. मला एकट्या आनंदीला डिनरला घेऊन जायचं होतं आणि त्याला सरप्राईज द्यायचं होतं, पण आता या सगळ्यांचं मला ऐकावं लागणार आहे. या सगळ्यांना आनंदीचा वाढदिवस जो साजरा करायचा आहे, म्हणजे तोपर्यंत आपण इथे तयारी करूया ना. आपण ना घरच्या घरी तिच्या आवडीचं जेवण बनवूया, काय म्हणते ते? नाही, एक मिनिट मिनिट, हे सगळं ठीक आहे पण तिला किचन पासून लांब कसं ठेवणार? आयडिया. नंदू, तू तुझ्या आईला सांग की उद्या आनंदीला ना जरा उशिराच पाठवा घरी. हा पण आपण मेनू काय ठरवूया? नाही आम्ही सहजच आलो तिथे फिरत फिरत. हा आम्ही काहीच महत्वाचं बोलत नव्हतो. काय करतेस? अहो तुम्ही ऑफिस मधून लवकर आलात, मला न्यायला येणार होतात ना तुम्ही, वाट बघत होते मी तुमची. काय झालं, बरं वाटत नाहीये का तुम्हाला? हो
हो एकदम व्यवस्थित आहे. अरे हां बरोबर मी विसरलो आणि मी इथे घरी आलो आणि ह्यांना हे सांगत होतो की मी विसरलो आनंदीला घेऊन यायला, तर मी आता येतच होतो तुला घ्यायला. बरं बोलूया आपण नंतर. हो 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 चालेल आपण नंतर. अरे उद्या आहे ना. इकडे तुला मी लग्नाचं हे बघ तुझं लग्न दादा जरा बोलायचंय तुमच्याशी. आलो. वर्षा आता केक वाला मी ऑर्डर करतो आता वेळेच्या आधी पोहोचवा तुम्ही प्लीज. मी आणि नंदू ठरल्याप्रमाणे सगळं करणार, डोंट वरी. एक मिनिट तिच्या आवडीचाच केक मागवा. अर्थातच. ए राघवा राघवा मी पण लिस्ट तयार केलेली आहे माझी. आपण बदामाच्या आकाराचे फुगे मागवूया. बदामाच्या आकाराचे फुगे कशाला? आपण ना असे छान रंगीबिरंगी फुगे मागवूया. फुगे तुम्ही लहान आहात का? फुगे कशाला मागवतो तुम्ही? असं का म्हणतो तुम्ही? कशाला हवेत फुगे? हा आनंदी काय आहे ना आता लग्न जवळ आलंय ना, तर मग डेकोरेशन काय करायचं, फुगे लावायचे का फुलं लावायची, असं सगळं ठरवतोय आम्ही. बरोबर आहे ना दादा? एकदम बरोबर आहे. बरोबर आहे. हा अगं हो ते सांगायचं तिला, तिला नीट सांगता नाही आलं. अगं माझी वही आहे ते फुग्यांचं चाललेलं आमच्या डोक्यामध्ये. केव्हा माझे वर्षातही लग्नाला घेऊन किती उत्सुक आहेत. ते सगळं काही ठरवतात पण नंदू दादांची आई तयार नाहीये हे कसं सांगू मी आता वर्षाताईंना? वर्षाताई हा काय ग? तुम्हाला हवी ती सजावट करा पण एकदा नंदू दादांशी बोलून घ्या. बोलून घ्या. हो बोलून घेतो नंदूशी. नंदू एक मिनिट एक मिनिट त्याच्याशी काय बोलायचं? तो का नाही म्हणणार रे? त्याला फक्त वेळेवर यायचंय आणि आम्हाला दोघांना वेळेवर जायचंय. आपण बघूया. थांब मी देते. आजच्या दिवशी तुझं काम करू दे ग मला. चहा पण नाही करू दिलास. ओके नाही. हॅलो 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 हा हॅलो हॅलो नंदकुमार रावत का? हॅलो वहिनी. हा हा दादा बोला. तुम्हाला जे जे सामान हवं होतं ते ते सामान घेऊन येतो मी 5 मिनिटात खाली. तुम्ही उतरा. हो 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 आलेच. हा बर बर दे माझ्याकडे मी ठेव. आलाय जाते तेवढीच तुझी. दे माझ्याकडे मी ठेवते. खाली जाऊन आले. एक मिनिट बाळा थांब. काय? मी उघडते ना दरवाजा. हो तेवढीच आजच्या दिवशी तुला मदत. बाकी तर काही करू देत नाही मला. हळू जा बाळा हळू जा. अगं ए अगं आजच्या दिवशी अगं गेली सुद्धा. सांभाळून जा आनंदी. बोलली असते तुमच्यासमोर. मी काहीच नाही बोलली. मी काय तुम्ही माझ्या सरप्राईजची वाट लावू टाक. नाही मी नाही. तू 4 वेळा बोलणार होतीस. मला नको सांग. मी ऐकून घेणार नाही. आई वाटेल ते बोल. पण नको ऐकून. बस मी काय बोलणार तुला. आई आई मला बोलू खात गा. आईच म्हणजे काही म्हणणं मानायचंच नाही ना. चूक केली तुम्हाला सांगितलं मी. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.